असंतोष, संताप, राग आणि उद्विग्नता। सांगलीत ऊस दरवाढी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा आता चांगलाच भडका पेटलाय। ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झालीय। शेतकरी नेते राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। याच आंदोलनात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। आंदोलकांचा हा जमाव सांगलीतल्या वसंतदादा साखर कारखान्यावर धडकला। आंदोलकांनी कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केला। कारखान्याबाहेर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता। पोलिसांनी आंदोलकांना आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। याच काळात पोलीस आणि आंदोलक यांच्यात काही वेळ चकमक झाल्याचं पाहायला मिळालं। कारखान्यात प्रवेश करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी गेटवरच अडवलं। त्यामुळे काही काळ पोलीस आणि आंदोलक यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं। याच ठिकाणी राजू शेट्टींच्या नेतृत्वात काटाबंदी आंदोलनही करण्यात येणार आहे। आंदोलकांची आक्रमकता पाहता आता राजू शेट्टी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। विजय पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सांगली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू